माझ्यासह हो उद्धव ठाकरेंची ही नार्को टेस्ट करा असं सुहास कांदे यांनी म्हटलेलं आहे ठाकरेंनी कॉन्ट्रॅक्टर कडून किती खोके घेतले याची चौकशी करा असं देखील सुहास कांदे यांनी म्हटलंय पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी ठाकरेंनी राजीनामा दिला अशी देखील टीका यावेळेला शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली एकदा माझी तरी कमीत कमी या खोक्यांवरून एकदा माझी तरी नार्को टेस्ट करा आणि माझी माझं आव्हान आहे महाराष्ट्रासमोर उद्धव साहेबांना की साहेब मी काही कॉन्ट्रॅक्टरांचे नावं सांगतो किती खोके त्या कॉन्ट्रॅक्टरांनी आपल्याला दिले म्हैस्कर यमईपी कंपनी आय बी कंपनी याची तुम्ही नार्को टेस्ट करा आणि एकदा समजू द्या की आपल्याला खोके आले की आम्हाला खोके आले आणि मग जर माझ्या नार्को टेस्टमध्ये जर मी एकही रुपया जर, एक एक जर एक खोका काय एक रुपया जरी घेतला असेल तर मी राजीनामा नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईल परंतु मी सुद्धा उद्धव साहेबांना आव्हान करतो की उद्धव साहेब मी फक्त दहा कॉन्ट्रॅक्टरांची नावं सांगतो त्या कॉन्ट्रॅक्टरांची बी तुम्ही नार्को टेस्ट करा मी एक दोन नावं सांगितले मैस्करांचं आय आर बी कंपनीचं त्यांची नार्को टेस्ट करा आणि तुमची नार्को नार्को टेस्ट करा कोणाला जास्त पैसे आले ते मला सांगायचे मला दुसरंही सांगायचं आहे उद्धव साहेब आता तुम्ही इमोशनली बंद करा आपण राजीनामा का दिला याची थोडी जनतेला मी पण आपल्या माध्यमातून सगळ्या देशाला नाही राज्याला सांगतो की उद्धव साहेबांनी जो राजीनामा दिला तो पाटणकरांची ईडीची चौकशी बंद होण्यासाठी राजीनामा दिला उद्धव साहेबांनी ह्या राज्याच्या जनतेसाठी राजीनामा दिलेला नाहीये आता किती दिवस भावनाचं राजकारण कारण पाटणकरांची जी ईडीची चौकशी चालू होती उद्धव साहेबांनी राजीनामा दिला आणि दोन दिवसांनी ही पाटणकरांची चौकशी बंद झाली तर मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी सुद्धा खुल्या जनतेत एखाद्या सभेत सांगावं की पाटणकरांची ईडीची चौकशी होऊ द्या आणि त्याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होतं कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी